विदर्भ राज्य आंदोलन समिति ने केंद्र और राज्य सरकार के कामों पर सवाल खड़े किए हैं। समिति का कहना है कि 45 सिंचन प्रकल्प को राज्य सरकार और केंद्र सरकार की अनुमति मिलने के बाद भी 30 सालों से इन सभी प्रकल्पों का काम चल रहा है। इन पर अभी तक करोड़ों रुपए खर्च भी हुए हैं, मगर इसके बावजूद काम पूरा नहीं हुआ, जिस कारण विदर्भ के किसानों का हजारों हेक्टेयर जमीन खतरे में है। 45 सिंचन प्रकल्प 30 वर्षापासून काम सुरू आहे आणि या 45 प्रकल्पाच्या अंतर्गत 5,29,483 हेक्टर जमिनीचं सिंचन होणार आहे, परंतु निधीच्या अभावी या धरणाचे काम आतापर्यंत रखडलेलं आहे। तुम्हाला माहित असेल, विदर्भातलं सर्वात मोठं धरण जे 2,50,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, ते कोसी खुर्द, त्याचं भूमिपूजन हे त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेलं होतं। मला वाटते 32-33 वर्ष झाले तरी सुद्धा अजून ते धरण पूर्ण झालेलं नाही आहे। असे 45 धरणं आहेत जे अजूनही पूर्ण झाले नाही, जे टाईप 1 या इरिगेशनच्या सिस्टीममध्ये येतात। आणि म्हणून हे झालं 45 धरणाबद्दल। दुसरं टाईप 2 इरिगेशनचे दुसरा टाईप आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारची सर्व मान्यता मिळालेले असे धरणे 33 प्रकल्प आहेत, त्याच्यामध्ये 4,56,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार होती, परंतु गेले 10 वर्ष झाले सरकारने हे धरण राज्य सरकारने हे धरण अजून सुरूच केले नाही, याचं कामच सुरू केलेलं नाही आहे। नंतर टाईप 3 अंतर्गत मध्ये राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे, परंतु केंद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही, त्यांच्याकडे पाठवलंच नाही। 2012 पासून हे प्रकल्प पाठवलेच नाही आहे। असे 53 प्रकल्प आहेत, ते 44,688 हेक्टर जमिनीची सिंचन या प्रकल्पांतर्गत होणार होतं। असे एकूण टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 131 सिंचन प्रकल्प आहे, ज्याच्या अंतर्गत 10,30,358 हेक्टर जमिनीचं सिंचन होणार होतं। 15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला हे अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे।